हे विचार आहेत लोकमान्य टिळक यांचे. महान कार्य ही कधीही सोपी नसतात आणि सोपी कार्य कधीच महान असू शकत नाही. नमस्कार, डी द डिस्कवर मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. जीवन जगायचंय म्हणून जगू नका, तर जीवनाच्या प्रत्येक मोमेंटचा आनंद घ्या. आज पुन्हा एक छोटीशी गोष्ट. एक मूर्तीकार त्याच्या प्रदेशामध्ये खूप प्रसिद्ध असतो. त्याला कुठलाही फोटो दिला तरी त्या फोटोनुसार तो हुबेहूब मूर्ती बनवायचा, आणि मूर्ती कसल्या तर दगडापासून. एक दिवस त्या राजाला या मूर्तीकाराची ही प्रसिद्धी समजते. तो राजा या मूर्तीकाराला आपल्या दरबारामध्ये बोलावतो. मूर्तीकार दरबारात जातो तेव्हा राजा या मूर्तीकाराला म्हणतो की आपल्या राज्यात मी एक मोठं मंदिर बांधलंय आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला एक मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे, तर त्यासाठी तू एक चांगली मूर्ती मला स्थापित करून दे किंवा बनवून दे. हा मूर्तीकार हो म्हणतो आणि जंगलामध्ये तशा प्रकारची दगड शोधण्यासाठी जातो. आता या जंगलातील दगडांना सुद्धा माहिती असतं की हा मूर्तीकार जेव्हा जंगलामध्ये येतो तेव्हा आपल्यातील एखाद्या दगडाला घेऊन जातो आणि त्याच्यावर छिन्नीने घाव करून मूर्ती बनवतो. मात्र ते छिन्नीचे घाव आपल्याला सहन होत नाही, म्हणून जेव्हा जेव्हा हा मूर्तीकार जंगलामध्ये यायचा तेव्हा तेव्हा ते दगड लपून बसायचे. यावेळी सुद्धा जेव्हा तो जंगलामध्ये जातो तेव्हा पहिलाच एक दगड त्याच्या समोर पळताना दिसतो. हा मूर्तीकार त्याला म्हणतो, अरे का पळतोयस, ह्यावेळेस तर खूप मोठी संधी आहे, कारण यावेळेस जे मी मूर्ती बनवणार आहे ती मूर्ती राजाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापित होणार आहे, त्याचे खूप लाड असतील, चल तू माझ्यासोबत. पण तो दगड म्हणतो, नाही मी येणार नाही, कारण मला ते छिन्नीचे घाव सहन होत नाही, मी पळून जातो. तो पळून जातो. राजा असाच आणखीन पुढे जातो तेव्हा आणखीन एक दगड त्याला तसा दिसतो जो उपयोगाचा असतो मूर्ती बनवण्यासाठी. त्या दगडालाही विचारतो की थोडे छिन्नीचे घाव सहन करावे लागतील, मात्र यावेळेस संधी खूप मोठी आहे, येतोस का सोबत. तो हो म्हणतो. राजा त्या दगडाला सोबत घेऊन जात असताना जो पहिला दगड असतो तो या दगडाला म्हणतो, अरे जाऊ नकोस, छिन्नीचे घाव सहन करावे लागतील, ते खूप घातक असतात, खूप त्रास होतो आपल्याला. पण हा दगड म्हणतो की ठीक आहे, वर्षानुवर्षे जंगलामध्ये ऊन पावसामध्ये राहण्यापेक्षा थोडे दिवस छिन्नीचे घाव सहन करेल, मात्र नंतर गाभाऱ्यात बसेल, माझे लाड असतील, चांगले दिवस मला येतील. हा दुसरा दगड या मूर्तीकारासोबत जातो. मूर्तीकार या दगडावर छिन्नीने घाव करून चांगल्या आकाराची मूर्त बनवतो, राजाला दाखवतो. राजाला ही मूर्त खूप आवडते. तो म्हणतो, ठीक आहे, आपण या मूर्तीची आपल्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापना करूया. राजा जेव्हा या मंदिरामध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला येतो तेव्हा त्याला काहीतरी कमी आहे असं जाणवतो. तो सैनिकांना बोलावतो आणि सांगतो की अशा अशा आकाराचा एक दगड जंगलातून घेऊन या. ते सैनिक जेव्हा जंगलात जातात तेव्हा त्याला पहिला तोच दगड सापडतो ज्या दगडाने मूर्तीकाराला नकार दिलेला असतो. सैनिक दगडाला घेऊन येतात. राजा म्हणतो की या दगडाला मंदिराच्या बाहेर ठेवा, कारण नारळ फोडायला आपल्या मंदिराच्या बाहेर काहीच नाहीये. ते सैनिक त्या दगडाला मंदिराच्या बाहेर ठेवतात आणि दरवेळेस जेव्हा लोक जनता यायची तेव्हा गाभाऱ्यातल्या दगडाला किंवा त्या गाभाऱ्यातल्या मंदिरातील देवाला लोक पाया पडायची आणि बाहेरच्या दगडावर पाय ठेवून त्याच्यावर नारळ फोडायचे. हा बाहेरचा दगड आतल्या ज्याची मूर्त आता झालेली आहे, देवपण ज्याला प्राप्त झालेला आहे, अशा मूर्तीला म्हणतो, तुझी मजा आहे, तुझ्यावर लोक फुलांचा वर्षाव करतायत, माझ्यावर नारळांचा वर्षाव करतायत, तुझ्याजवळ लोक चप्पल काढून येत आहेत, तुला नमस्कार करतात आणि माझ्यावर चपली सकट पाय ठेवतायत, तुझी मजा आहे. ज्यावेळेस या गाभाऱ्यातील मूर्तीने दिलेलं उत्तर खूप समर्पक आहे. तो म्हणतो की थोडे जर छिन्नीचे घाव तू सहन केले असतेस, कारण ही पहिली संधी तुला मिळाली होती, जर तू छिन्नीचे थोडे घाव सहन केले असतेस तर तू आता माझ्या जागेवर असतास आणि मी बाहेर उन्हा पावसामध्ये डोक्यावरती नारळांचा वर्षाव सहन करत बसलो असतो. ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा छिन्नीने घाव करणारे मूर्तीकार आपल्या आयुष्यामध्ये येतात, तर त्यांच्यापासून पळून जाऊ नका, तर त्यांना वेळ द्या. मग ते आपले आईवडील असतील, गुरुजन असतील, मित्र असतील, कारण असे छिन्नीने घाव करणारे बऱ्याच वेळा आपल्याला वाईट वाटतात, मात्र हेच आपल्या जीवनाला आकार देत असतात. अशाच मोटिवेशनल गोष्टी ऐकण्यासाठी डी द डिस्कवर चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.